आपल्याला याच्यावर आता रंग बसवायचा आहे. याच्यावर रंग आपला कुठला बसेल तर याच्यामध्ये आपल्याला ऍक्रेलिक कलर एकदम फास्ट बसतो, पटकन वाळतो, त्याला त्याचा त्रास पण होत नाही. हाताला पण नॉन टॉक्सिक असल्यामुळे हाताला त्रास होत नाही. तर आपण एका भागावर आता मी तो करून दाखवते. बेसिकली ऍक्रेलिक कलर याच्यासाठी वापरतात की तो पटकन वाळतो आणि लाकडावर कापडावर सगळीकडे हा रंग चालतो. हा जाडा ब्रश आहे. आपण रंग काढताना हा छोटा ब्रश वापरला आणि रंग देताना आपल्याला जाड ब्रश वापरायचा जेणेकरून ते पटापट होईल. एक साधारण 5 मिनिटात हा रंग वाळतो. मग आता याच्यावर आपण दुसरा त्याच्यावर साजेसा असा दुसरा रंग देऊ शकतो. तर हा मी डायरेक्ट घेते कारण हा आपल्याला याच्यावर याच्यावरच द्यायचा आहे. त्याच्यामुळे थोडंसं शेडिंग झालं तरी आपल्याला चालणार आहे. अच्छा, म्हणजे शेडिंग जर बनवाय करायचं असेल तर आपण डायरेक्ट रंग वापरायचे. बरं, असं काही फुलाची पाकळी किंवा काही गोलामधलं डिझाईन, हा गोलामधलं कुठलंही डिझाईन आपण इथे चटकन करू शकतो. हे झाल्यानंतर आतला थोडासा आता आपल्याला आतल्या बाजूला रंग द्यायचा असेल तो शक्यतो लाईट असावा. मी बाहेरचा जर डार्क असेल तर आतला लाईट असावा. आता याच्यामध्ये आता हे वाळल्यानंतर आपण असं ठेवलं तर ही करवंडी आपल्याला वापरताना अशी वापरायची असेल तर मग त्याला बेस काहीतरी करून घ्यायला लागेल. तर मग बेस करताना आपल्याला परत ते लाकडावर चिकटेल असंच काहीतरी मटेरियल वापरायचं आहे. तर माझ्या डोक्यात असं आलं की जर आपण सुतळ वापरली तर सुतळ ही इझिली कुठेही चिकटू शकते किंवा डोक्यावरनं जेव्हा पाणी वगैरे आणतात ते हा डोक्यावर सुतळीचं नाही आपण कापडाचं ठेवतो. त्याच पद्धतीने आपण हा त्याच पद्धतीने आपण अजून एक असं सुतळीचं गोल करून घेतलं आणि ते सेंटरला इथे आता याच्यासाठी पण आपल्याला असा गम वापरायला लागणार की जो लाकडावर राहील. तर परत आपण कार्पेंटर बुवांची मदत घ्यायची आणि त्यांचा जो गम आहे तो लंपास करायचा आहे. तर हा असा थोडासा फक्त हे करताना शक्यतोवर आपल्या हाताला लागू द्यायचं नाही कारण ते पटकन चिकटतं हाताला. तर हे मी असं गोल गुंडाळून घेतले चकलीसारखं, हे असं चिटकवून टाकायचं म्हणजे काय होईल त्याचा बेस तयार होईल. वाटलं तर आपण ह्याला पण रंग द्यायचा आहे कारण याला रंग दिला तर तो याला मॅच होणार नाहीतर ते मिसमॅच दिसणार. बरोबर, याला रंग देताना परत आपल्याला त्यातली लाईट शेड घ्यायला लागेल. मी हे सगळं करताना तुला जरा मध्ये इंटरप्ट करते, हे एक्झॅक्टली आपण करतोय काय? म्हणजे काय हे सरप्राईज ठेवणार आहे? हे सरप्राईज नाही, तू सांगायचं मला त्याला काय नाव द्यायचंय ते. मी साधारण त्या एका शेड मधले सगळे रंग घेतले जेणेकरून ते वन पीस वाटेल आणि मॅच होईल. ते थोडेसे स्ट्रोक्स बाहेरच्या बाजूनी पण द्यायचे, थोडे स्ट्रोक आतल्या बाजूनी पण द्यायचे. ओके, ही तुझी करवंटी वन पीस तयार झाली. ही थोडीशी वाळल्यानंतर आपण त्याला बाहेरचे एजेस दिसून येत ना म्हणून एक लेस लावून देऊया. पण गेस करते ते की हे नेमकं काय चाललंय. आता तुला थोडीशी आयडिया येईल जेव्हा मी हे सगळं असं एवढं तयार केल्यानंतर थोडी आयडिया थोडीशी येते पण ती करेक्ट आहे का नाही मला माहिती नाहीये. ओके, आता हे नीट उभं राहतंय पण आपल्याला हे अजून छान जास्त वेळ टिकावं असं वाटत असेल तर आपल्याला त्याला एखादा स्टँड केला तर ते अजून चांगलं राहील, अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि तो स्टँड तुम्ही कुठेही वापरू शकाल. आता हे कसं, हे पर्टिक्युलर जिथे तुम्ही सुतळ ठेवू शकता तिथेच वापरू शकता. आता ह्या ज्या काड्या आहेत ह्या एकतर तुम्हाला जंगलात मिळतील, तुम्ही जेव्हा फिरायला जाता तेव्हा कलेक्ट केलेल्या असतील किंवा नसतील जरी केल्या तरी ह्या इझिली अवेलेबल आहेत. आपण जेव्हा पूजेचं साहित्य आणतो किंवा होम यज्ञाचं साहित्य आणतो त्याच्यामध्ये संविधानाचा प्रकार असतो तर त्या जर उरल्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही याच्यासाठी वापरू शकता. एक असा छोटासा स्टँड बनव, साधारण आपलं करवंटीचा हा करवंटीचा अंदाज घेऊन आता अशी त्याची चाल पूर्ण काढून टाकायची जेणेकरून त्याच्या सरफेसला आपण पेंट करू शकतो म्हणजे मॅचिंगसाठी त्याचा वापर करू शकतो. आता ते करवंटी एवढी सुंदर झाली आहे तर त्याचा स्टँड सुद्धा तेवढा सुंदर व्हायला पाहिजे. ओके, आपण हे असं लावून घेतलंय. आपण जसं करवंटीला हे लावताना लेस लावताना जो ग्लू वापरलाय तोच ग्लू आपण इथे वापरून हे चिकटवून घ्यायचं. बर, तर ह्याला पण आपल्याला
रंगवून घ्यायचे. मला थोडस वाळायला वेळ लागणार आहे. मी ते रंगवून आणलेलं आहे. अच्छा, अशा पद्धतीने मी आता साधारण करवंटीचा रंग आणि हाचा रंग असा हे मॅच केलेले. अच्छा, आता ह्याचा तू काय काय वापर करू शकते हे तू सांग मला. कॅन्डल स्टँड म्हणून? येस, आपण याचा कॅन्डल स्टँड म्हणून वापर करू शकतो. अशाच पद्धतीने काड्या गोळ्या करून मी हा एक असा स्टँड तयार केलेला आहे. अरे वा, हा किती मस्त दिसतोय. म्हणजे ह्याच्या मध्ये असं छान सजवून ठेवलं की खूप अट्रॅक्टिव्ह दिसेल. आपल्याला कॅन्डल्स याच्यामध्ये आता रंगीत असतील तर अजून छान दिसत छान दिसत आहे. कॉन्ट्रास्ट एकदम जांभळ्या रंगाचा. हे दिवे खरंच खूप सुंदर दिसत आहे. म्हणजे आपण दिवाळीत वापरू शकतो किंवा कोणाला गिफ्ट सुद्धा करू शकतो. पहिले मला सांग त्याचं नाव काय ठेवलंय. नाव? हा, याला पण आकर्षक दिवे म्हणूया. व्हेरी गुड, मस्त. कारण याचे खूप वापर आहेत आणि खूप फायदे सुद्धा आहेत. तर आज करवंटी पासून बनवलेले हे आकर्षक दिवे आपण पाहिले कला कौशल्यामध्ये. आजच्या भागात इतकंच. पण रिमोटला हात नाही लावायचा आणि कुठेही जायचं नाही. पाहत राहा मोगरा फुलला. परडी करायला शिकणार आता तुम्ही म्हणाल फुलांची परडी यात काय नवीन शिकण्यासारखं आहे. तर आज आपण जी फुलांची परडी करणार आहोत ती वाळलेल्या पानांपासून आणि गवतापासून करायला शिकणार आहोत. आणि ही परडी आपल्याला करायला शिकवणार आहे अर्चना. अर्चना, कला कौशल्य मध्ये तुझं स्वागत. थँक्स. तर मग परडी करायला घ्यायची? हो सर. आता परडीसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. ब्रश, सिजर्स, लाकूड चिकटणारा गम, त्याच्यानंतर साधा प्लास्टिक वगैरे चिटकवतो तो गम, थोडेसे ऍक्रेलिक कलर्स. म्हणजे आता हे रंग तुम्हाला जसे आवडतील तसे त्या कलर स्कीम मध्ये घ्यायचे. म्हणजे ज्या कलर स्कीम मध्ये तुम्ही फुलं करणार आहात किंवा हे वाळलेलं गवत वगैरे करणार आहात त्या कलर स्कीम प्रमाणे तुम्ही कलर्स चूज करू शकता. तर हे जे आहे हे कापसाच्या फुलाचं बोंड आहे. हे ड्राय असतं आणि ह्याला तुम्ही कलर करू शकता. आता इथे मी पिवळा रंग आणि हिरवा रंग देऊन आणलाय. पिवळ्याचे पण फुलं करणार आहोत, हिरव्याचे पण पानं करणार आहोत. ओके, त्याच्यानंतर अशी एक परडी लागेल आपल्याला छोटी मोठी साईज प्रमाणे तुम्हाला जशी आवडेल तशी. अशा ह्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे क्रेप टेप ग्रीन कलरची, त्याच्यानंतर थोडस वाळलेलं गवत आणि आपल्याकडे पिंपळाची पानं आपण अगदी लहानपणापासून वहीत ठेवतो त्याला जाळी येते अशी सगळ्या पानांना येते. तर त्या पानांपासून आपल्याला फूल बनवायचंय. म्हणून मग ते छान दिसायला पाहिजे म्हणून त्यांना आपण रंग करून घ्यायचंय. आपले ऍक्रेलिक कलर्स असतात ते वरच्यावर हलक्या हाताने दिले तरी रंग होतो. बरं, हा, म्हणजे तुम्हाला इन्स्टंट रंग द्यायचे असतील तर तसंही करता येतं, नाहीतर डायिंग प्रोसेसने करायला लागतं. बरं, पण आपण घरच्या घरी एखाद दुखत करणार असेल तर शक्यतोवर आपण ऍक्रेलिक कलर्स मध्ये फटाफट करू शकतो. बरं, ओके. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा पिंपळाच्या पानाचं फूल करूया. बरं, ओके. तर हे आपल्याला दोन रंग आपण करून घेतलेले आहेत, एक पिवळा आहे आणि गुलाबी आहे. तर आपण दोन रंगांचं फूल करूया. बरं, तर त्यातल्या त्यात मी मोठं पान बघते कारण की मोठं पान केलं तर फूल मोठं होतं. साधारण आपल्याला एका पानामध्ये चार पाकळ्या होतात एवढं आपण साहित्य वापरणार आहोत. आतल्या बाजूला येलो कलर घेऊया, बाहेरच्या बाजूला ब्लू कलर घेऊया, सॉरी पिंक कलर घेऊया. तर याच्यासाठी काय करायचं की पान शिरेतनं कापून घ्यायचं, म्हणजे त्याच्या दोन बाजू सेपरेट होतात. अशा पद्धतीने आता हे करताना काय करायचंय, हे देठ थोडस जाड असत ते असं अशा सगळ्या बाजू आपण फ्रिल सारख्या आत घ्यायचे. निरेसारखा आपण साडीच्या निऱ्या वगैरे घालतो ना तसं. हे झाल्यानंतर इथे आपल्याला दोऱ्याने बांधून टाकायचे. पण स्टॉकिंगची फुलं वगैरे जी मुलं कर ज्या मुली करत असतील किंवा जे लोक करतात त्यांना ही पद्धत माहिती आहे. साधारण त्याच पद्धतीने हे फूल असतं. अशा प्रकारे आपण पिवळ्या दोन आणि गुलाबी चार अशा पाकळ्या करून घ्यायच्या. ही एक पाकळी तयार, ही एक पाकळी तयार झाली. हा,
घट्ट बांधायची, कारण नंतर आपल्याला ह्या सगळ्या पाकळ्या एकत्र करायच्या. आपल्या सगळ्या पाकळ्या तयार झाल्यात. आता हे सगळं धरून त्याचे सगळे दोरे जे आहेत ना कापून घ्यायचे, आणि मग हे सगळ्याला मिळून एक दोरा मारला. मग हे सगळं लपवायसाठी आपल्याला ती टेप हवी. अच्छा. एंड जे कापून टाकले. आता हा जो भाग आहे हा कव्हर करण्यासाठी आपल्याला क्रेप टेप पाहिजे. काही नाही, फक्त अशी गोल गोल गुंडाळून घ्यायची जिथपर्यंत ते कव्हर कव्हर होत आहे ना तिथपर्यंत ती गुंडाळून घ्यायची. त्याच्यामध्ये ब्राऊन कलर लावला तरी चालतो, पण ब्राऊन कलर शक्यतो डार्क दिसतो तो. अशा पद्धतीने आपलं फूल तयार झालंय. आता आपल्याला याच्या आजूबाजूला अरेंज करायसाठी पान किंवा हे गवत आपल्याला वापरायचंय. आता ही परडी आपली आहे पसरट. आता याच्यामध्ये नुसतं एक फूल ठेवून छान नाही दिसणार, तर त्याच्या आजूबाजूला काहीतरी फिलर पाहिजे. परडी पण छान दिसली पाहिजे. आता परडी कलर करण्यासाठी आपण ऍक्रेलिक कलर्स वापरायचे. कुठलाही तुम्हाला आवडतो तो रंग घेऊन सरळ ब्रशनी अशा पद्धतीने आपण रंगवून घ्यायची. ही रंगवून आणलेली आहे. बरं, ही रंगवल्यावर ही अशी दिसते. अशी दिसते. आता याच्यामध्ये मी हिरव्या रंगाची पट्टी टाकली, थोडेसे स्ट्रोक्स याच्यात दिले म्हणजे ते मॅच झालं. मॅच झालं. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला फिलर म्हणून जर हे गवत वापरायचे तर या गवताला पण रंग देऊन घ्यायचा, आणि जितका लागतोय तितकाच लागू द्यायचा. म्हणजे अगदी फार एफर्ट्स घेऊन ते सगळं असं अगदी आतपर्यंत करत बसायची गरज नाहीये, कारण त्याचा जो जो ड्राय झाल्यामुळे जो लुक येतो तो इट सेल्फ आपण असं वापरायचं असेल तर असंही वापरू शकतो. याच्यामध्ये डबल कलर, तीन कलर असंही करू शकतो. पण आता आपण परडी रंगवली तर ते खूप फ्लॅट दिसेल. हा, फ्लॅट दिसेल. म्हणून मग आपण म्हणजे अर्धी टोन आपल्याला ठेवायचं नाही, म्हणून आपण त्याला कलरफुल केले. तर हे वाळोस तर आपण फिलर्स करून घेऊया. आता फिलर करायचं असेल तर आपल्याला ह्या फुलाला पहिले खाली पानं लावायला लागतील. बरोबर. तर या फुलाला पानं लावायची असतील तर आपण मग अशी मी ही साहित्यामध्ये सांगितली होती पानं, फक्त ही पानं लावायची असतील तर आपल्याला परत लाकडासाठी जो ग्लू लागतो तो ग्लू वापरायला लागणार, कारण चिकटायला सोपं जातं आणि पटकन चिकटतं. याच्यामध्ये मी ऍडिशन एकच केलं की ह्याच्यात हे विद्येचं पान टाकलं. अच्छा. हे पान सुद्धा आपण वहीमध्ये ठेवून ड्राय करू शकतो किंवा हे ऍज इट इज वापरलं तरी चालतं. डार्क ग्रीन कलरचंच असतं आणि ते ह्या रंगाबरोबर छान दिसतं. म्हणजे आता ह्याच्यामध्ये मी पर्पल कलरचं वापरलं होतं, पर्पल आणि रेड वापरलं होतं, म्हणून त्याला पर्पल केलं. तर अशा पद्धतीने आपण असं ठेवलं तर हे असं सुद्धा छान दिसतं, किंवा ह्याच्या सोबतीने आपण ह्याचं जे फूल बनवतो असं एक फूल बनवून पण आपण त्याच्यात वापरू शकतो. अच्छा. म्हणजे ही जी पाकळ्यासारखी जी पानं आहेत ना त्यांचंच फूल, त्याचंच फूल बनवू शकतो. तर अशी ही आपली फुलांची परडी तयार आहे, आणि छान टीव्हीवर ठेवायला किंवा शोकेसमध्ये ठेवायला इतकी अट्रॅक्टिव्ह दिसते. आणि आपण हे रंग इतके ब्राईट वापरले आहेत, पिंक, येलो, तुम्ही असे वेगवेगळे रंग वापरून बघा. अहो, तुमच्याकडे इतका वेळ असतो तो वापरा ना. इतक्या छान छान गोष्टी तुम्ही करू शकता. आणि कलाकौशल्यमध्ये आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळेला ह्या गोष्टींबाबत मार्गदर्शन करत असतोच की आत्ता मात्र कलाकौशल्यमध्ये इतकंच. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा मोगरा फुलला.